हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही जाणार आहे महाशिवरात्रीनिमित्त थोडं एका अशा ठिकाणी जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला. आता आम्ही पोहोचलेलो आहो सूरसागर मध्ये, आणि बघा किती सारी गर्दी आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, खूप जास्त गर्दी होती, आणि डीजेचा आवाज सुद्धा भरपूर होता. आणि हा बघा किती छान असा छोटासा मुलगा शिवजीची तयारी करून आलेला आहे, छान दिसत आहे, मस्त. खूप जास्त अशी गर्दी होती, चारीकडून डीजेचा आवाज येत होता, आणि सर्व लोक एवढे एन्जॉय करत होते खूप जास्त. आणि या मूर्तीचं उद्घाटन करण्यासाठी मंत्री सुद्धा आले होते. इथे तुम्हाला दिसत असेल ती मूर्ती बघा. आणि ही जी मूर्ती आहे शिवजीची, ही 111 फूट आहे, आणि तड्याच्या आतमध्ये आहे ही मूर्ती. आणि बघा किती छान असं दिसत आहे. तड्याच्या चारी कोपऱ्याकडून रोषणाई म्हणजे लायटिंग लावलेली होती, आणि खूप छान असं चमकत होतं सर्व. आणि या मूर्तीला 17.5 किलो सोनं चढवलेलं आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन करा. आणि मन प्रसन्न असं वाटत होतं, तिथे चारीकडून आवाज येत होता गाण्यांचा, आणि गर्दी खूप जास्त होती, खूप मस्त वाटत होतं तिथे. आणि मूर्तीवर पण सुद्धा लाइटिंग लावलेली होती, आणि वर खूप जास्त असे फटाके वगैरे फुटत होते. लोकांनी पणत्या वगैरे घेतलेल्या होत्या हातामध्ये आरतीच्या वेळेस. सर्वांच्या हातामध्ये पणती होती, कारण की आरती वगैरे केली होती त्यांनी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.